वेस्टीज हेल्थ आणि वेल्थ चॅनलमध्ये मी कांचन ठोंबरे सगळ्यांचं स्वागत करते. सगळे सबस्क्रायबर आणि सगळे व्ह्युअर्स यांना धन्यवाद सांगते. आणि व्हिडिओ आहे थायलंड क्वालिफिकेशन. थायलंड क्वालिफिकेशन कैसे पूरा करना है और बहुत बार बऱ्याच वेळा क्रायटेरिया समजला गेला नाही म्हणून ही ट्रीप अचीव करता आली नाही असं व्हायला नको म्हणून हा व्हिडिओ आहे. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या तीन महिन्यांसाठी क्वालिफिकेशन आहे थायलंडचं. आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्ही काय असायला पाहिजे तर तुम्ही ब्रॉन्झ डायरेक्टर असायला पाहिजे. परंतु आणि बेस्ट मंथ कोणता आहे नोव्हेंबर महिना आहे. जर नोव्हेंबर तुम्ही क्वालिफिकेशन पूर्ण केलं नाही तर तुम्ही थायलंडच्या क्वालिफिकेशनच्या थायलंड ट्रीपच्या रेसमधून बाहेर पडाल. सो ह्या महिन्यामध्ये जोरात काम करायचंय, जास्त काम करायचंय आणि काय करायचंय नोव्हेंबर महिन्याचं क्वालिफिकेशन आपल्याला पूर्ण करायचंय. आता आपल्या टीममध्ये काही 11% असलेली लोक आहेत, बरोबर आहे. आणि आपल्या टीममध्ये काही नॉन क्वालिफाईड ज्यांनी क्वालिफिकेशन एकदाही केलं नाही असे ब्रॉन्झ डायरेक्टर पण आपल्या टीममध्ये आहेत. तर त्या लोकांनी हे क्वालिफिकेशन कसं पूर्ण करायचं तर त्यांनी काय करायचंय त्यांना 9,990 पीव्ही 3 महिन्यामध्ये पूर्ण करायचे, बरोबर आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त 100 पीव्ही जे आपले स्वतःचे आहेत ते पण पूर्ण करायचे. असे 3 महिने तुम्हाला 100 100 100 300 पीव्ही करायचे आणि त्याच्या व्यतिरिक्त 9,990 पीव्ही तुम्हाला 3 महिन्यात म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये करायचे. कोणी करायचे जे ऑलरेडी 11% आहेत किंवा जे नॉन क्वालिफाईड ब्रॉन्झ डायरेक्टर आहेत. ओके, नोव्हेंबर महिन्यामध्ये किती पीव्ही करायचे 2600 पीव्ही करायचे. म्हणजे टीम बिल्डिंग बोनसचं क्वालिफिकेशन करायचंय, ब्रॉन्झ डायरेक्टर तुम्ही असलं पाहिजेत. डिसेंबर महिन्यामध्ये 2600 पीव्ही करायचे, जानेवारी महिन्यामध्ये 2600 पीव्ही करायचे. तिन्ही ठिकाणी 2600 पीव्ही कंपल्सरी आहेत कारण तुमचं टीबीबीचं क्वालिफिकेशन इथे होत आहे. आता या 3 महिन्यामध्ये आपण जर हे 3 महिन्याचे पीव्ही ऍड केले तर होतात 7,800 पीव्ही होतात. 7,800 पीव्ही आपल्याला किती करायचे 9,990 वजा 7,800 पीव्ही केले तर 2,190 पीव्ही आपल्याला अजून करायचे आहेत. मग ते कुठे करायचे ह्याला आपण म्हणू शकतो की टॉपअप पीव्ही है ना, की आपल्याला 2190 पीव्ही ऍडिशनल करायचे. मग तुम्ही ह्या महिन्यात पण करू शकता, इथे पण करू शकता, इथे पण करू शकता. हे कंपल्सरी आहेत पण ह्याच्यापेक्षा अधिक 500 केले, इथे 1,000 केले, इथे उरलेले केले असं करून तुम्हाला हे 2190 पीव्ही पण तुम्हाला या 3 महिन्यामध्ये पूर्ण करायचे. ओके, परंतु 2190 पीव्ही तुम्ही तिसऱ्या महिन्यातही पूर्ण करू शकता, दुसऱ्या महिन्यातही पूर्ण करू शकता किंवा पहिल्या महिन्यातही पूर्ण करू शकता. पण कंपल्सरी काय आहे तर नोव्हेंबर महिन्याचं क्वालिफिकेशन पूर्ण होण्यासाठी 2600 पीव्ही मात्र कंपल्सरी आहेत. म्हणजे तुम्ही पुढच्या थायलंडच्या ट्रीपच्या रेसमध्ये किंवा या 2 महिन्याच्या क्वालिफिकेशनमध्ये टिकू शकता. आतापर्यंत बाकीच्या कंपन्यांनी 10 लाखाच्या बिझनेसच्या वरच थायलंड टूर दिली, परंतु वेस्टीजने 3,25,000 बिझनेसवर, ते सुद्धा 3 महिने क्युम्युलेटिव्ह बिझनेसवर ही ट्रीप डिक्लेअर केलेली आहे. आणि ही थोडी थोडकी नाहीये, बाकीच्या कंपन्या 2 रात्र 3 दिवस ट्रीप देतात परंतु वेस्टीज 4 रात्र 5 दिवसाची ट्रीप दिलेली आहे. खूप मोठी गोष्ट आहे. जाण्या येण्याचं प्लेनचं तिकीट त्याच्यामध्ये फ्री आहे, त्याच्यानंतर तिथला हॉटेल स्टे, तिथलं खाणं, तिथलं फिरणं ॲब्सोल्युटली फ्री ट्रीप आहे. आणि मला नाही वाटतं की ह्याच्यापेक्षा बेस्ट काही असू शकतं. वेस्टीज इज बेस्ट. ओके, कारण त्यांनी बेस्ट ऑफर दिलेली आहे. सो नवीन लोकांपर्यंत पोहोचा, त्यांना समजावून सांगा. नवीन लोक पण ह्या ऑफरमध्ये येऊ शकतात आणि जी ऑलरेडी 11% आहेत ही लोकंसुद्धा ह्या थायलंड ट्रीपला नक्की अचीव करू शकतात. सो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या टीम मेंबर्सना शेअर करा ज्यांना तुम्हाला समजावून सांगता येत नाहीयेत. परंतु अशी बरीच लोक तुमच्या टीममध्ये आहेत जे 11% आहेत किंवा ब्रॉन्झ डायरेक्टर त्यांनी क्वालिफिकेशन केलेलं नाही आहे, नॉन क्वालिफाईड ब्रॉन्झ डायरेक्टर आहेत, अशा सगळ्यांसाठी ह्या व्हिडिओची मदत होऊ शकते. सो थँक्यू सो मच.